कसे आहात मित्रांनो, मजेत ना? आज आपण बघूया 12वी भूगोलाचा दुसरा चॅप्टर. चला तर मग चालू करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न दिला आहे, लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. आता आपण दरवेळेस जसं करतो पहिले क्वेश्चनचा इंट्रो. तर पहिलं, लोकसंख्येचे अभ्यास करण्याचे विविध घटक आहे आणि त्यांचे वर्गीकरण वय आणि लिंग याच्यावर केले जातात. आणि लोकसंख्येचे वर्गीकरण वय आणि लिंगद्वारे केले जातात, ज्याला इंट्रो. त्यानंतर येते बेन बॉडी. जसं आपल्याला माहीत आहे, लोकसंख्येत विविध घटक असतात, जसं नवजात, अर्भक, शिशु, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध आणि अतिवृद्ध. पण लोकसंख्येचा अभ्यास करताना हे वयोगट एका विशिष्ट पद्धतीने पाळले जातात. आता ते 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, असं करत 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 100 पर्यंत. आणि असं करत करत जर प्रत्येक वयोगटातील लोकांची संख्या च्या जर आलेख द्वारे अभ्यास केला, तर जी रचना प्राप्त होते त्याला लोकसंख्येचा मनोरा म्हणतात. आता याद्वारे काय होते, प्रत्येक देशाचे वैलिंग मनोरामुळे त्या देशाचे किंवा प्रदेशाचे जन्मदर आणि मृत्यूदर कळतो. आता हे झालं लोकसंख्येचा आलेख. त्यानंतर याचे 3 प्रकार असते. पहिला म्हणजे विस्तारणारा, दुसरा म्हणजे संकोचणारा आणि तिसरा म्हणजे स्थिरावलेला वैलिंग मनोरा. आता विस्तारलेला मनोरा म्हटलं की त्याच्या नावावरूनच समजून येते तो जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदर दर्शवणार आहे. तर त्यामधून 10 ते 15 या वयोगटाची लोकसंख्या जास्त असल्याचे या मनोऱ्यातून कळते. तर दुसरीकडे 60 व त्यावरील अधिक वयांचे वृद्धींचे प्रमाण जर कमी असेल, त्या प्रदेशाचा मृत्यूदर कमी आहे हे सुद्धा या मनोऱ्यावरून कळून येते. त्यानंतर दुसरा मनोरा येतो स्थिरावलेला किंवा संतुलित वैलिंग मनोरा. हा काय करतो, हा कमी जन्मदर आणि कमी मृत्यूदर ही दोन्ही वैशिष्ट्य ठळकपणे दर्शवतो. आपण जर बघितलं प्रत्येक वयोगटात पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येत एक समानता आढळते आणि त्याच वेळेस जन्मदर कमी म्हणजे 0 ते 15 या वयोगटातील अवलंबित लोकसंख्या कमी असणार आणि मृत्यूदर ही कमी असणार, म्हणजेच 60 व त्यावरील अधिक वयांच्या लोकांची संख्या हे सुद्धा कमीच असणार, असं या मनोऱ्यातून माहिती पडते. आणि त्याच वेळेस काय होते, 15 ते 59 या वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण. आता जर आपण बघितलं तर कमी जन्मदर म्हणजेच तितके लोक शिक्षित आहेत आणि त्या देशाची त्या प्रदेशाची शैक्षणिक प्रगती हे सुद्धा दर्शवते. आणि कमी मृत्यूदर म्हटलं तर त्या देशाची वैद्यकीय सेवा सुविधा व उत्तम राहणीमान या गोष्टी दर्शवते. विस्तारलेला मनोरा हा आज जर अवलंबित लोकांची संख्या जर जास्त दाखवत असला तरीही तो काही काळानंतर भविष्यात लोकांचा वृद्धीदर म्हणजे जन्मदर कमी होऊन कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढवते आणि याचा फायदा त्या देशाला भविष्यकाळात होतोच. विस्तारणाऱ्या देशाचा वैलिंग मनोरा हा समोर जाऊन संतुलित मनोऱ्यात परिवर्तित होतो आणि नंतर जन्मदर कमी होतो, शिक्षणाचा दर्जा सुद्धा वाढतो, प्राथमिक व्यवसायाबरोबर द्वितीय, तृतीय व चतुर्थक व्यवसायांचे प्रमाणही वाढते, पायाभूत सेवा सुविधा, उद्योग, सेवा क्षेत्र यांचा विस्तार होतो, त्याचसोबत रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात. आता ते झालं तर लोकांचे राहणीमान सुधारते, वैद्यकीय सेवा सुविधा सुद्धा वाढतात आणि त्यामुळेच मृत्यूदर सुद्धा कमी होतो, म्हणजेच लोक 60 वर्षाच्या जास्त सुद्धा जगतात आणि भविष्यात याचाच लाभ त्या देशातील प्रदेशातील लोकांना सुद्धा होतो आणि यालाच लोकसंख्येचा लाभांश म्हणतात. आता बघूया आपण दुसरा प्रश्न, लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा. तर उत्तर चालू करण्या अगोदर इंट्रो. इंट्रो मध्ये काय दिलं आहे, लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येचे विविध घटक अभ्यासले जातात, जसे लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, साक्षरता वयरचनेनुसार लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, साक्षरता वयरचनेनुसार लोकसंख्येचे वितरण आणि वर्गीकरण, लिंग रचनेनुसार लोकसंख्येचे वर्गीकरण, स्थलांतराची कारणे आणि स्थलांतराचा उद्देश, झाला इंट्रो. त्यानंतर मेन बॉडी. आता त्यावरूनही लोकसंख्या वास्तवाच्या ठिकाणावरून ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या असे वर्गीकरण करता येते. आता ग्रामीण आणि शहरी लोकवस्तीमध्ये एक लक्षणीय फरक दिसून येतो, तो म्हणजे लोकांचे राहणीमान, त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप, सामाजिक रचना, वयरचना
लिंग गुणोत्तर, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येच्या घनतेचे वितरण आणि विकासाचा स्तर। आता ग्रामीण लोकसंख्या बघितली तर प्रामुख्याने हे प्राथमिक व्यवसायावर गुंतलेली असते आणि येथील लोकसंख्येची एकूण घनता जी असते ते कमीच असते आणि याचमुळे आर्थिक विकासाचा स्तर कमी असल्यामुळे तेथे शिक्षण व्यवस्था, वैद्यकीय सेवा सुविधा, पायाभूत सेवा सुविधा या शहरांच्या तुलनेत कमी असतात आणि दरवेळेस बघितलं जाते की ग्रामीण भाग हा स्थलांतरित देणारा प्रदेश असतो, म्हणजेच ग्रामीण भागातून शहराकडे जाणारे लोक जास्त असतात आणि याचे परिणाम ग्रामीण भागातील वयरचना आणि लिंग गुणोत्तरवर जास्त होतो। आता शहरी प्रदेश बघितला तर यामध्ये द्वितीय व तृतीय व्यवसाय जास्त प्रमाणात होतो आणि शहरी भाग हा स्थलांतरित घेणारा प्रदेश असतो, म्हणजेच येथील लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता दोन्ही जास्त असतात। शहरी भाग हा घेणारा प्रदेश असल्यामुळे तिथचे लिंग गुणोत्तर असमान असते आणि पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येच्या तुलनेत जास्त असते। शहरांमध्ये द्वितीय, तृतीय व चतुर्थक या व्यवसायांचा विकास अधिक झालेला असतो। पायाभूत सेवा सुविधा, वैद्यकीय सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा सुविधा या ग्रामीण प्रदेशाच्या तुलनेत चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात। काही शहरात जास्त लोकसंख्येमुळे आणि जास्त लोकसंख्या घनतेमुळे निवासाच्या समस्या निर्माण होतात। घरांच्या किमती खूप जास्त असतात आणि त्यामुळेच झोपडपट्ट्या सुद्धा निर्माण होतात। आता बघूया आपण तिसरा प्रश्न, म्हणजेच स्थलांतराच्या देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा। तर बघूया याच्या पहिले इंट्रो, व्यक्ती किंवा समूहाचे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे तात्पुरते किंवा कायम स्वरूपात होणारे स्थानांतर म्हणजे स्थलांतर होय। कोणताही व्यक्ती किंवा समूह जर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाऊन राहिला त्याला स्थलांतर म्हणतात। आता स्थलांतर हे आकर्षणामुळेही होतो आणि अपकर्षणामुळेही होतो। कधी हा स्थलांतर स्वेच्छेने होतो किंवा कधी अनिच्छेने सुद्धा होतो। स्थलांतरात विविध प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटना कारणीभूत असतात। झाला इंट, आकर्षण आणि अपकर्षण प्रेरणा शेवटी स्थलांतरास प्रत्यक्ष उपयुक्त करतात। रोजगाराच्या संधी, आर्थिक विकास, शहरांचे आकर्षण, उच्च राहणीमान, शिक्षण, वैद्यकीय सेवा, वाहतूक यासारख्या सेवा सुविधा यामुळे जेव्हा व्यक्ती किंवा समूह स्वेच्छेने स्थलांतर करतो ते स्थलांतर आकर्षण कारणामुळे घडून येते। या उलट नैसर्गिक आपत्ती, राजकीय सामाजिक संघर्ष, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती, देशाची किंवा प्रदेशाची फाळणी अशा परिस्थितीत जी व्यक्ती किंवा समूह स्थलांतरित होण्यास भाग पडले जातात। या कारणामुळे जेव्हा व्यक्ती किंवा समूह स्थलांतर करतात तेव्हा त्याला अपकर्षण घटकांमुळे होणारे सक्तीचे स्थलांतर म्हणतात। कोणत्याही कारणामुळे स्थलांतर झाले शेवटी त्याचे परिणाम स्थलांतरित देणाऱ्या आणि स्थलांतरित घेणाऱ्या अशा दोन्ही प्रदेशांवर होतो। म्हणजे हे दिसून येते की स्थलांतरित देणाऱ्या प्रदेशाची लोकसंख्या आणि घनता कमी होते आणि स्थलांतरित घेणाऱ्या प्रदेशाची लोकसंख्या आणि घनता वाढते। स्थलांतरित घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या व लोकसंख्याची घनता जास्त झाल्यामुळे घरांची मागणी वाढते आणि घरांची मागणी वाढली की घरांची किमती सुद्धा वाढते। त्यातून झोपडपट्ट्यांची निर्मिती होते। स्थानिक सेवा सुविधा, वाहतूक, वैद्यकीय आणि शिक्षणाची सेवा सुविधा यावर प्रचंड ताण पडतो व कधी कधी उलट स्थलांतरही घडून येते। व्हिडिओ आखरीपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकता, मी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि मी स्वतःला इम्प्रूव्ह करेल। थँक्यू।